आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बालकार्मिक कायदा गेला कुठे? विद्यार्थ्यांकडून शौचालय स्वच्छता. हुकेरी तालुक्यातील शिरढाण क्रॉस येथील खळबळजनक घटना. हुकेरी तालुक्यातील शिरढाण क्रॉस येथील एका सरकारी शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून चक्क शौचालय साफ करून घेतल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. आजच्या स्पर्धात्मक काळात दिवसेंदिवस सरकारी शाळेतील मुलांची संख्या घटत जात आहे. यासाठी कर्नाटक शासन अनेक योजना राबवत असताना दुसरीकडे सरकारी शाळेत शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या लहान मुलांकडून शिक्षक कामे करून घेत आहेत. गरीब नागरिक आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळाले पाहिजे या उद्देशाने सरकारी शाळेत आपली मुलं पाठवित आहेत. पण काही शिक्षक मुलांना शिकवणे तर राहिलं बाजूलाच, त्यांच्याकडून चक्क शौचालय स्वच्छ करून घेतले जात असल्याची धक्कादायक घटना बेळगाव जिल्ह्याच्या हुकेरी शैक्षणिक तालुक्यातील शिरढाण क्रॉस येथील सरकारी शाळेत घडली आहे. लहान मुलांकडून कामे करून घेणे हा कायद्याने गुन्हा आहे. या घटनेत शाळेतील मुलांकडून अशी कामे करून घेणे हा तर मोठा गुन्हा म्हणावा लागेल. आश्चर्याची बाब म्हणजे या शाळेत काही शिक्षक दररोज मुलांकडून शौचालयासह अनेक ठिकाणची स्वच्छता करून घेत आहेत. एकीकडे शाळा सुधारणा समिती केली जाते, दुसरीकडे सरकारी शाळेतील मुलांकडून अशी घाणेरडी कामे करून घेतली जातात. याकडे कर्नाटक सरकार कधी लक्ष देणार? अशा निर्लज्ज शिक्षकांवर कडक कारवाई करणार का? असा सवाल पालक आणि ग्रामस्थ करत आहेत. महानकर न्यूज साठी हुकेरीहून कृष्णा आर्गे.